नमस्कार, शुभ सकाळ. तारीख आहे 10 मे, वार आहे शुक्रवार. आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. सध्या किमान तापमानात, कमाल तापमानात वाढ बघायला मिळत आहे. जिल्ह्यानुसार तापमानात आता वाढ आणि उकाडा वाढलेला आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो? चला तर मग बघूया. पडणार आहे कोल्हापूरचा परिसर, कुरंदवाड, कोदोली, सांगली, इस्लामपूर, तासगाव, कुची, विटा या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बोरी, नारायणगाव, आंबेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अले, जुन्नर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मंचर येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर माड, गरवाडी येथे मुसळधार ते वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. घारगाव, कोठालेग, गुंडा, समरड, राजूर, अकोला, संगमनेर, समशेरपूर, आंबेवाडी येथे पावसाची शक्यता आहे. तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे येथे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सिन्नर येथे पावसाची शक्यता आहे. हा जो आपला आश्वी, वरवडी, मंदवे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अलकुती येथेही पावसाची शक्यता आहे. पारनेर, सुपे येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. भालावणी येथे पावसाची शक्यता आहे. टाकळी, ढोकेश्वर येथे पावसाची शक्यता आहे. त्यानंतर खंडाळा, अहमदनगर येथे हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कौडगाव येथे हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. धनगरवाडी येथे पावसाची शक्यता आहे. शिराळा येथे पावसाची शक्यता आहे. घोडेगाव, वांभोरी येथेही पावसाची शक्यता आहे. राहुरीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तर ढगाळ वातावरण, पाथर्डी येथे ढगाळ वातावरण राहील. हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात. अमळनेर येथे ढगाळ वातावरण राहील. येथेही पाऊस हलका ते मध्यम येऊ शकतो. पाटोदा येथे ढगाळ वातावरण राहील. चौसाळा येथे ढगाळ वातावरण राहील. खर्डा येथे ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर धाराशिव येथे ढगाळ वातावरण राहील. कामेगाव येथे ढगाळ वातावरण, कोंड येथे ढगाळ वातावरण, पेठ येथेही ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच ठिकाणी आज राज्यभर ढगाळ वातावरण बघायला मिळेल, काही विशेष भाग सोडता. तर हा होता आजचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.